इधर चला मैं उधर चला जाने कहा मैं कर अरे फिसल गया ये तूने क्या किया। नमस्कार मित्रों, आम्ही चाललो किल्ल्यावर, तर जाता जाता थोडं थांबला होता, एक नदी दिसली आम्हाला, बघा पाण्याचा प्रवाह किती वाढतोय। इकडे संघशेठ आहेत, संघशेठ हाय बोला। हाय हाऊ आर यू? चांगले आहेत सगळे मित्रांनो, मस्त पाऊस चालू आहे इकडे, खतरनाक पाऊस चालतो। हो हो हो, बघा काय वातावरण आहे मित्रांनो, बघा गाडी उभारलेली आहे, इकडे सगळे धुके पडलेले आहेत, पावसाचं वातावरण आहे। हॉटेल वगैरे आहे आपण, मग त्यात फोटो काढा, त्यांचा एका दुसरा फोटो काढू, आपला बी काढू। मित्रांनो बघा, आम्ही आता किल्ल्याच्या पायऱ्या चढून इथं आलो, जवळपास खालचं काहीच दिसत नाही आहे। इकडं बघा, बाकी सगळे वर मी थोडंसं खाली बसलेलो आहे, सगळं धुकं आहे पूर्ण, याच्यामध्ये काहीच दिसत नाही। मित्रांनो एवढं उंचीवर हे ठिकाण आहे, मेहनत करूनच यावं लागतं इथं, नाही का? एकदम असं थकवा, बघा संघाशेठ बोलवलेत, जावं लागलं वरी, किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्यावरचा लोक तुम्हाला दाखवतो। इतकं वारं सुटलेलं आहे, काहीच समजा नाही, पण तरी बी आम्ही चलत आहेत आणि चलतच राहतो वरी किल्ल्यापर्यंत जाईपर्यंत, जायपर्यंत। अरे बापरे, खूप वारं सुटलं आहे मित्रांनो। बघा, एक काठी पण घेतलेली चालण्यासाठी, किती मोठं मोठं पायऱ्या आहेत। बघा मी इथं चलतोय, तुम्ही पण या, इथल्या मौसमचा एकदा आस्वाद घ्या, आनंद घ्या, हवेचा आनंद घ्या। मित्रांनो जर हवा बघितली तर तुम्ही इथं कुठेही येऊ नका, कारण ही रिस्की काम आहे। ज्याला जमत असेल, हा ज्याला असेल ते सांगतोय, ज्याला एवढी भयानक भयानक हवा आहे ना आणि भयानक पाऊस आहे, तर मी आता भिजलोय, तुम्ही हवेचा आवाज ऐका, फक्त आलात तर तुम्ही रिस्क घेऊ नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित गडावर जा, गडाचं दर्शन करा आणि घरा आपापल्या घरी व्यवस्थित सुखरूप पोहोचा, असं माझं तुम्हाला सगळ्यात चांगलं सांगणे, कारण मला आता थंडी वाजू लागली, मला बोलता येईना झालंय, खूप इथं वातावरण लय मायनस मध्ये गेलं, ढगामध्ये माझ्या अंगावर सगळं ढग आहे, मी आत्ता भिजलोय आणि हवा तर तुम्ही आवाज ऐकत असा, मी तुम्हाला एवढी भयानक हवा आहे ना, खतरनाक हवा आहे। आम्ही बरे हो, चला मग बघू आपण किल्ल्यावर जाऊन वरी। ओके चला तर मग, चला ही आपली काठी, चला। मित्रांनो बघा, आम्ही गडाच्या जवळजवळ आलो आहोत, बघा हे कसलं वातावरण आहे, खतरनाक। ओ हो 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 हो, बघा धुके कसे आहेत, काय पाऊस आहे, काय झाडी, काय डोंगर, वा वा इकडे बघा, लाईक दे हा। ओके चला 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 चला, पुढे दाखवू तुम्ही तुम्हाला, चला। कॅमेरामॅन आता डान्स करून दाखवणार, दाखवा तर मित्रांनो, आम्ही आता राजगडाच्या मेन गेटमधून, हा पाली दरवाज्यावर आम्ही एंट्री केलेली आहे। पाऊस खूप चालू आहे आणि थोडं नाही का धुकं वगैरे आहे, त्याच्यामुळं थोडं ओलं झालेलं आहे, बघा इकडं। मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत राजगडाच्या पाले दरवाज्याच्या आतमधनं, आम्ही आता एंट्री केलेली आहे मित्रांनो। खूप वारं पाऊस खूप वादळ आहे मित्रांनो, आला तर जपून या, काळजी घ्या स्वतःची पण आणि शेजारचे पण काळजी घ्या, मला एवढी थंडी वाजली मला बोलता येत नाही मित्रांनो। तर तुम्ही आता पाले दरवाजा दाखवून द्याला, पाले दरवाजा बघा मित्रांनो, बघा हा पाली दरवाजा मेन गेट आहे, इकडं आम्ही एंट्री केलेली आहे, इकडं चालू आहे सेल्फी वगैरे घ्यायला, तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे पाली दरवाजा। अरे बापरे, खूप थंडी सुटलेली आहे इथं। तर आपण आला आहोत मेन गेटवर, बघा कॅमेरामॅन जवळे नाही आता, कॅमेरामॅन अमर आहे, व्हिडिओ काढते जाता आम्ही चालू लागलो, संघा दादा आणि मी आणि माझी काठी, चला तर मग बोला, ऍक्शन, चला ऍक्शन चालू झालेला आहे, दमाने
लय मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. दमाने पाय घसरा लागले, दमाने पाय घसरा लागले. दमाने येताना बी थोडं काळजीपूर्वक या मित्रांनो, जरी आलो तरी नाही का बघा. अरे बापरे, हे दरवाजा बघा, हे पाणी, इकडं धुकं धुकं सगळं. ही सगळी मध्ये एंट्री केलेली आहे बघा दरवाजा कसा आहे. मित्रांनो बघा दरवाजा कसा खतरनाक. चला खूप थकवा आता झालेला आहे, थोडा आराम करणार आहे मध्ये जाऊन. चला दरवाजा उघडलेला आहे, निघालो आम्ही. कॅमेरामॅन जवळ दुसरा कॅमेरामॅन अमर, तिकडे अप्पा बॉडीबिल्डर. बघा खतरनाक लुक कसा आहे. पण खरंच खूप थंडी वाटायली आता आणि खूप फ्रेश वाटायला एकदम. सगळं धुका धुका सगळं आपल्या अंगावरती यायला लागले आणि अतिशय आनंदमय वातावरण आहे. आता या गाडी तुमची गाडी इथे ठेवून द्या. आता या ठगात आहे, आता आम्ही ठगात जाताना आपल्यासाठी घेणे जाणे आता फक्त आनंद घ्यायचा. कुठला राजगडाचा? बिलकुल बिलकुल एकदम. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. मित्रांनो आम्ही दाखवणार पुढचे बघत का. आम्ही स्वतःला एवढं म्हणजे नाही का धोकादायक आलो आलो तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी. जे पुणे राजगडावरती आले नसतील तर त्यांनी नक्की राजगडावर एक वेळ भेट द्या. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही भेट देऊ नका, हिवाळ्यामध्ये भेट द्या. भारी नाही उन्हाळ्यामध्ये त्रास होईल, हिवाळ्यामध्ये एकदम ओके. चला पाय सटकले. मित्रांनो बघा अंबर खाना म्हणून इथे लिहिलेलं आहे. कशा प्रकारचं काय म्हणता सांगत आता मग काय नाही. आता आपण एकदम टोकावरती आलो आहोत आणि एकदम भयानक असं निसर्गरम्य वातावरण, बर्फ धुके 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 धुका बर्फ धुकं काही पाणी बर्फ काही एकच आलं. आणि बघा आपलं म्हणजे विशेष म्हणजे सगळ्यात मोठं विषय काय की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधलं हे जे बांधकाम आहे, हे जे घर आहे आणि त्यात पुन्हा हे सगळं बांधकाम, इकडं बालेकिल्ला बघा. इथे काय झालं मित्रांनो, सदर शिवकार्य प्रतिष्ठान चला आता पलीकडे आपण जाऊ. चालू आहेत सगळे शिक्षकांच्या पुढे आहेत. तर मित्रांनो आपण बघा किल्ल्यामध्ये लय आता पुढे आलो. चला मग पुढचं बघू का. तर मित्रांनो आम्ही आता पुढे निघालेलो आहे. इथं बघा कसलं वातावरण झालेलं आहे आणि
दमन 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 रिलॅक्स. संघ शीट पडले. अरे बाप रे, अरे उठाले रे बाबा, उठाले मुझे संघ शीट. अरे बघा ही कसलं झालं खतर. इधर चला मैं उधर चला, जाने कह मैं कर. अरे फिसल गया, ये तूने क्या किया. चला चला चला, पाऊस पडतो. मित्रांनो बघा, आता पाऊस खूपच आणखी वाढलाय आणि ह्या पावसात संघा शेड बसले तिथं. यार उठा. तर मित्रांनो, आता आम्ही पूर्ण किल्ला फिरून आलो आणि आता आम्ही निघालो आहे इथून. बघा नाही सगळे थकलेले. काय म्हणतात, राजगड या ठिकाणी फिरून झालं आहे आणि आम्ही सकाळपासून पावसामध्ये भिजतोय. पावसामध्येच आम्ही राजगड किल्ला हात चढलोय आणि खाली उतरतोय. पण खूप जोराची हवा आहे, खूप आम्ही एन्जॉय केला. तुम्ही पण एन्जॉय करा, सेल्फ स्वतःची काळजी घ्या. तुला काय वाटतंय बिल्डर? वाटतंय. तर बघा, या तुम्ही इथं किल्ल्याला भेट द्या आणि आला तर आपण जर इथे येत्या वेळेस सुखरूप जा, स्वतःची काळजी घ्या, सोबत एक असं लाकूड घ्या म्हणजे आपल्याला चलता येते. दारू खर्च. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चॅनलला एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ काढला तुमच्यासाठी फक्त. तुमच्यासाठी. चला चला तर मग.